Please subscribe and turn on notifications. अविनाश बरोबर कवितेच्या जगात मराठी चांगली लिहिली जाणारी कविता आणि कवी आम्ही सादर करीत आहोत मालिकेच्या स्वरूपात. आज आपण कविता ऐकणार आहोत कवी प्रदीप जाधव यांच्या. प्रदीप जाधव हे नाशिकच्या सम्यक प्रबोधन सभा या संस्थेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. कामगार साहित्य संमेलनात दोनदा त्यांच्या कवितांना प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या काही कवितांचा हिंदीमध्ये अनुवाद झालाय, काही कविता प्रातिनिधिक कविता संग्रहांमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. त्यांचा 2008 साली म्हणूनच शब्द हिंसक होतात हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. तर आपण ऐकूयात कविता प्रदीप जाधव यांच्या त्यांच्याच तोंडून. बघा तुमच्याही रक्तातून वाहते की नाही, बघा तुमच्याही रक्तातून वाहते की नाही. मी नाही गर्दीतला, मी नाही गर्दीतला, मी नाही गर्दीचा चेहरा घेतलेला. मी नाही रांगीतला, मी नाही रांगेचाच एक भाग बनलेला. मी नाही दिंडीतला, मला माझा माझा चेहरा जो मी जसा आहे तसाच दिंडीकत घेऊन फिरणारा. मी नाही कळपातला, मी नाही कळपातला, मी माझं एकट्याचंही आपलं वेगळं मत नोंदविणारा. सत्य असत्याशी मनाची वाही घेत बहुमतालाही कोलणारा. मी प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या तुरळकातला, मी तुकारामाच्या नजरअंदाज पायवाटेवरचा, मी बुद्धाच्या बेदखल राजमार्गावरचा. हे नाही माझं मी पण, हे नाही माझं वेगळेपण, हे नाही माझं वैशिष्ट्य, हे नाही माझी खैसियत. मी नसेलही कुणी ज्ञानवंत विचारवंत मोठा, मी नाहीच कुठल्या कुठल्याही माणसाहून मोठा, पण मीच हरेक माणसातल्या वाईटाला वजा करत बाकी राहिलेल्या माणसावर नितांत प्रेम करणारा. गर्दीत टोळीत कळपात हरवलेला माणूस शोधित फिरणारा. मी विंध्य युगातला, मी विवेक मानणारा, मी थोतांड नाकारणारा. खरीच नक्की खरीच मी नाही जगा वेगळा. तुम्हीही येऊन बघा ना तुकारामाच्या या पायवाटीवरून, बुद्धाच्या या राजमार्गावर एकदा. बघा माझी हीच कविता तुमच्याही रक्तातून अगदी सहजपणे वाहते की नाही, तुमच्याही रक्तातून अगदी सहजपणे वाहते की नाही. आपण सारे एकाच वनवेवर, जो हवाय मला चेहरा तो मला भेटत नाही, जो हवाय मला चेहरा तो मला भेटत नाही, जो हवाय तुला चेहरा तो तुला भेटत नाही. आपण सारेच असे कसे चाललो आहोत आपापल्याच वनवेवर. नुसतीच पाठमोरी माणसं भेटत राहतात साऱ्या प्रवासभर. एकही चेहरा जुना नवा येतच नाही समोरून. चेहऱ्यांची नुसतीच पाठमोरी अंदाज, चेहऱ्यांची नुसतीच पाठमोरी अंदाज बांधत चालत राहतो आपण. जो हवाय तुला तो तुला भेटत नाही, जो हवाय मला तो मला भेटत नाही. खरं तर समदुःखीच आपण हमसफर, पण त्यातही दुःख हे की तू आणि मी परत एकच वनवेवर. माझा चेहरा तुला दिसत नाही, तुझा चेहरा मला दिसत नाही. माझा चेहरा तुला दिसत नाही, तुझा चेहरा मला दिसत नाही. कविताच येत असते, कविता असते पाऱ्यासारखी, कविता असते पाऱ्यासारखी
सळसळणाऱ्या वाऱ्यासारखी. पकडू म्हटलं तर कधीच चिमटीत मुठीत कवेत न सापडणारी. कविता करू देत नाही तिचा पाठलागही. आशाने तर ती कधीच नाही लागत होती. जरी असलो आपण कवी तरी कवितेवर हुकूमच सांगता येत नाही. नाहीच लिहिता येत कधीच कविता कविता लिहायची म्हणून. नाहीच लिहिता येत कधीच कविता कविता लिहायची म्हणून. कुठलाच बहर कुठलाच मोहर ऋतू कुठलाही नाही आणता येत ओढून ताडून. फक्त वाट पाहावी आपण कवितेची. फक्त वाट पाहावी आपण कवितेची. आपल्या तुझीची संवेदनशीलता जिवंत आणि मनाची सगळी दारं उघडी ठेवून कविताच येत असते. कविताच येत असते कधीतरी आपल्याकडे आपल्यावरच फिदा होऊन. आपल्यावरच फिदा होऊन. 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या दिवशी विशेष भागात आपण ऐकणार आहोत कवी लोकनाथ यशवंत यांच्या कविता. प्लीज सबस्क्राइब अँड टर्न ऑन नोटिफिकेशन.